तू नाही देणार, भाजीपाला नाही देणार, आम्ही इकडे देतो तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही, तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही, ते बी देणार नाही, सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही, दाळी तुळी आम्ही बंद करून टाकणार सगळं, तुम्हाला दाळी तुळी देईल नाही, तुम्ही काय करायचं टोपल्याच्या काड्या काढायच्या त्यात खायचे, तुम्हाला चान्सच नाही दुसरा, तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतो, तुम्ही आम्हाला तसा त्रास द्या तसा तुम्हाला त्रास होणार. नाही मिळत तिथं झोपी घ्या, जिथं जिथं गाड्या उभा राहील घ्या तिथं तिथं थांब सगळे बसले पाहिजे. काय मुंबई मध्ये जेवढे ग्राउंड आहेत तेवढे पण आंदोलनाचे आसपासचे जेवढे तेवढे पण मागितले तुम्हाला, त्या अधिकृत 10 तारखेच्या नंतर सगळी माहिती मिळेल कोणते कोणते झाले, तसंच जाऊन बसणार नाही मिळत म्हणजे काय, मुंबई आमची नाही काय त्यांची काय एकटीची काय, नाही बसून गेलं तर म्हणजे काय, मुंबई महाराष्ट्रातली सगळे धुण्यातील हे ती परदेशातले सगळे धुण्यातले लोक आहेत काळे पांढरे, आम्ही काय महाराष्ट्रातले आम्हाला बघून द्यायचं नाही काय, कोणाचं घर कसं आहे मान कसं आहे कोणाच्या कंपन्या कशा आहेत म्हातारलं कसं असतं मंत्री पुढे झोपवतो समुद्राच्या कडीला काय काय असतं आम्ही बघत नाही, आम्ही बघायला यायला पाहिजे ना आमची मुंबई, ते सांगा तुम्ही महाराष्ट्रात का तो आसामला राहाल मग आम्ही. सरकार आम्ही करणारच नाही, आम्ही धमाके तळपोळ केली काय त्याच्या पाहुणे मराठीत लोक दिले ते जे ते करीन त्याच्याच गळ्यात भुकेणार आम्ही, तिकडे त्याच्याच गळ्यात भुकणार, कारण आमचे लोक शांततेत चाललेले रोड ते तळपोळीचा आमचा काही संबंध नाही, ते काढायचं सुद्धा नाही सरकारने ठेवलं, फक्त जाऊ द्यायचं त्यांनी किंवा मग 20 तारखेच्या त्यांनी संयमाने मार्ग काढायचा तोडगा काढायचा, पण कायदा पारित केलेला चर्चेना सजून विश्वासात गेलो ते 7 महिने तेच न पडवत आता पण आमची फाईटच आरक्षणासाठी नाही तिथं विजयाच रूपांतर करून मग आम्ही विजयाच रूपांतर होणार तिथं असं कस, पण सरकारनं मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन गांभीर्यानं घ्यावं ही सरकारला आमची मनापासून मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या विनंती की तुम्ही गांभीर्यानं घ्या, तुम्ही प्रश्नावरती सहज हा मुद्दा घेऊ नका, कारण याचे दूरगामी परिणाम खूप सरकारला भोगावे लागणार आहे, आम्ही मात्र मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मुंबईसह महाराष्ट्रातला एकही मराठा हटणार नाही, आणि मराठ्यांनी उद्यापासून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागावं ही सगळ्याला विनंती सगळ्या पत्रकार बांधवांच्या आणि मुंबईकरांच्या मनापासून करणार आहे. मराठा